आज आपल्याला राज्यशास्त्रातला पाचवा धडा बघायचा आहे समकालीन भारत सुशासन या धड्यामध्ये आता बघा आपल्याला आप काय करायचं जागतिकीकरणाच्या बदलत्या काळात लोक प्रशासनाच्या बदलत्या स्वरूपाशी संबंधित सुशासन आणि नागरिक केंद्रित प्रशासन कोणत्या दोन संकल्पना आपल्याला आज बघायच्या आहेत सुशासन आणि नागरिक केंद्रित प्रशासन या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनांची चर्चा आपल्याला या धड्यामध्ये करायची आपण सुरुवातीला स्वतःला काही प्रश्न विचारून बघूया शासन म्हणजे काय काय बरं शासन म्हणजे प्रशासन म्हणजे काय नागरी जीवनामध्ये प्रशासनाची काय भूमिका असते नागरिकांनी प्रशासनात सहभाग घ्यावा का आणि तो कसा घ्यावा ही प्रश्न असे प्रश्न आपण स्वतःला विचारून या धड्याची सुरुवात करूया आपण बघतो बघा आपण नागरिक म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या दैनंदिन संपर्कात येतो माहिती आहे ना आपल्याला आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे आपल्याला जर काही शेतीचं काम असेल तर तहसीलमध्ये जावं लागतं शाळेचं चा काम असेल तर शाळेमध्ये जावं लागतं विद्यार्थ्याच्या संबंधित असेल तर शाळेत जावं लागतं उदाहरणार्थ तुम्हाला जर जन्म मृत्यूचा दाखला घ्यायचा आहे आधार कार्ड घ्यायचं आहे पॅन कार्ड घ्यायचं आहे रेशन कार्ड घ्यायचं आहे हे तयार करून घ्यावं लागतंय ना तुम्हाला आणि मग रस्त्याची दुरुस्ती न होणे कचरा उचलला न जाणे अशा प्रकारच्या स्थानिक प्रशासनाच्या विरोधातील तक्रारी आपल्याकडं असू शकतात असतात का नाही नागरिकांच्या विविध प्रकारच्या मागण्या आणि गरजा यांची पूर्तता करताना प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे प्रतिसाद देते यावर प्रशासनाचं यश आणि अपयश अवलंबून असतं आपल्याला माहितच आहे जर प्रशासनानं चांगली कामं केली प्रशासनानं जर पटापट कामं केली तर त्याचं यश आपल्याला म्हणता येईल आणि प्रशासनानं जर कामं केली नाही तर ते त्यांचं अपयश आहे आपण बघितलं एकोणीसशे ऐंशीपासून पासून प्रशासकीय संस्थांच्या कामगिरीवर भर देऊ दिला जाऊ लागलेला आहे कधीपासून भर दिला जातो प्रशासकीय कामावर या ज्या प्रशासकीय संस्था आहेत या प्रशासकीय संस्थांच्या कामावर एकोणीसशे ऐंशीपासून जास्त भर दिला जातो आहे प्रशासनाने योग्य प्रकारे कामगिरी करावी त्यासाठी उत्तरदायित्व जबाबदारी पारदर्शकता आणि नागरिकांचा अभिप्राय जाणून घेणे अशी मूल्ये लोकप्रशासनाच्या संस्थेमध्ये उपयोगात आणण्याची आवश्यकता असल्याची आपल्याला दिसून येते आवश्यकता आहे राज्यसंस्थेची नागरिकाप्रती कोणती जबाबदारी असते यत्ता अकरावीमध्ये आपण लोकप्रशासनाच्या भूमिकेविषयी चर्चा केली माहिती ना याच्यामध्ये आपण लोकप्रशासनाच्या दोन प्रकाराच्या स्वरूपाविषयी चर्चा केली लोकप्रशासनाची एक भूमिका जी लोकप्रशासनाकडे मर्यादित भूमिकेतून पाहते ज्याला आपण पी ओ एस डी सी ओ आर बी म्हणतो आणि दुसरी जी व्यापक भूमिका आहे की शासनाच्या तीनही शाखांचा विचार करते हे आपण अकरावीमध्ये बघितलेलं आहे बघित विकास प्रशासनाच्या संकल्पनेमुळे लोकप्रशासनाच्या पारंपरिक भूमिकेत कसा बदल घडवून आणला ते आपण पाहिलं बघितलंय ना विकासभिमुख प्रशासनानुसार लोकप्रशासनातील नागरिकांची भूमिका महत्वाची असते हे पण आपण बघितलंय म्हणजे म्हणजे प्रशासनच महत्वाचे असं नाही तर याच्यामध्ये नागरिकांची सुद्धा भूमिका महत्वाची हे आपण बघितलेलं आहे आज आपण बघतोय शासनाच्या व्यतिरिक्त अनेक बिगर शासकीय घटक स्वयंसेवी संस्था या लोकप्रशासनासाठी सहाय्यकारी भूमिका बजावताना आज दिसतात लोकप्रशासनातील शासकीय संस्था आणि बिगर शासकीय संस्था यांच्या अशा सहकार्यात्मक प्रयत्नांचे वर्णन म्हणजे प्रशासन होय प्रशासनाची व्याख्या काय केली लोकप्रशासनातल्या ज्या शासकीय संस्था आहेत कोणत्या शासकीय आणि बिगर शासकीय संस्था यांच्या अशा सहकार्यात्मक प्रयत्नांचे वर्णन म्हणजे प्रशासन याच्यामध्ये शासकीय संस्था पण येतात आणि बिगर शासकीय संस्था पण येतात आणि दोघांचं जे सहकार्यातून प्रशासन चालतं त्याला प्रशासन असे म्हणतात यातून दोघांचे जे प्रयत्न होतात याला प्रशासन असे म्हणतात हा लोकप्रशासनाकडे बघण्याचा व्यापक असा दृष्टिकोन आहे म्हणजेच प्रशासन ही शासनापेक्षा व्यापक संकल्पना आहे यामध्ये शासनाच्या केवळ औपचारिक शाखाच नहीं, काईदे मंडल, मंडल, नोकर शाहा, या नाही कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि नोकरशहा या नाहीत तर अनौपचारिक शाखा उदाहरणार्थ बिगर शासकीय संस्था नागरी समाज खाजगी संस्था यांचासुद्धा समावेश प्रशासनामध्ये होत असतो प्रशासनाची जी संकल्पना आहे या प्रशासनाच्या संकल्पनेचे उद्दिष्ट नागरिकावर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक संस्थांची कामगिरी सुधारणे हे आहे प्रशासनाची जी संकल्पना आहे या संकल्पनेचं जर मुख्य उद्दिष्ट कोणतं असेल तर आपल्या ज्या देशातले नागरिक आहेत या नागरिकांवर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक संस्थांची कामगिरी सुधारणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे याचं मुख्य उद्दिष्ट प्रशासनाचं हे असलेलं आपल्याला दिसून येतं तुमच्यासाठी एक प्रकल्प आहे तुमच्या परिसरात शहरात राज्यात कार्य करणाऱ्या बिगर राजकीय संघटनांचा शोध घ्या त्या कोणत्या समस्यावर काम करतात ते बघा कोणत्या संघटनेत तुम्हाला काम करायला आवडेल एक नामांकित संस्था लोक मानवलोक ही संस्था पण अशाच प्रकारची बिगर शासकीय संघटना आहे याचा पण तुम्ही शोध घ्या आता या संघटनांची उत्पत्ती प्रशासनाची उत्पत्ती आणि उत्पत्त अर्थ काय आहे आपण ते बघूया थोडक्यामध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकात जगभ जगभरात अनेक बदल झाले त्यातले काही बदल आपल्याला आता बघायचे एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये संपूर्ण जगामध्ये जे महत्वाचे बदल झाले खूप बदल झाले याची माहिती आपण आता घेणार कोणकोणते बदल झाले पहिला बदल आपल्याला इथे बघायचा आहे जागतिक अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण जगाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचं काय झालं जागतिकीकरण झालं जागतिकीकरणाचे अनेक पैलू आहेत ज्याच्यामध्ये दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे इंटरनेट मोबाईल संपर्क यंत्रणा टी व्ही याच्यामध्ये विकास झाला आणि सोशल नेटवर्किंग म्हणजे ज्या सामाजिक जालातील अभिसरण आहे यांच्यामध्ये तात्काळ संपर्क करता येऊ लागला कशामुळं ही जी दूरसंचार क्षेत्रामध्ये जी क्रांती झाली याच्यामुळं समाजातले जे घटक आहेत समाजातल्या संस्था आहेत यांचा लगेच तात्काळ संपर्क येऊ लागला आणि प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आली उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी जर पाऊस जास्त पडला त्याच्यामुळे जा नुकसान झालं तर ते सोशल मीडियावर व्हायरल होतं आणि प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागते म्हणजेच हा कशाचा परिणाम आहे दूरसंचार यंत्रणेमध्ये झालेल्या सुधारणा आणि दुसरी जी गोष्ट आहे ती आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध बदलले आता जे राष्ट्र राष्ट्रातले जे संबंध आहेत आर्थिक स्वरूपाचे ते सुद्धा बदललेले आहेत व्यापार आणि गुंतवणूक यावर भर दिला गेला म्हणजे या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये विविध देशांनी व्यापार आणि त्या देशामध्ये गुंतवणूक करणे याच्यावर भर दिलेला आहे यामुळे आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचं महत्व हे वाढलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा बदल झालेला आहे आंतरराष्ट्रीय संस्था आपण काय बघतोय एकोणीसशे नव्वदच्या नंतर जे जागतिक राजकारणात बदल झाले याचा आपण अभ्यास करतोय दुसरा बदल आहे आंतरराष्ट्रीय संस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे हे जे चलन आहे या चलनाची या चलनावर नियंत्रण ठेवणारी त्यांचं सर्व माहिती घेणारी जी संघटना आहे संस्था आहे त्याला आंतरराष्ट्रीय ज्ञाने निधी म्हणतात जागतिक बँक आशियाई विकास बँक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यमुक्त कार्यक्रम संयुक्त राष्ट्र बालकांसाठीचा आकस्मिक निधी इत्यादी आंतरराष्ट्रीय निधी पुरवणाऱ्या संस्थांचा प्रभाव हा जगामध्ये वाढलेला आहे कारण या ज्या संस्था आहेत या संस्था सामाजिक सुधारणेसाठी काम करतात आणि त्यांचा प्रभाव हा समाजावर होत असलेला दिसून येतो त्याच्यामुळं यांचं जे प्राबल्य आहे यांचं जे महत्त्व आहे यांचं जे इम्पॉर्टन्स आहे ते इथं वाढलेलं आहे जगामध्ये या निधी पुरविणाऱ्या संस्थांनी तिसऱ्या जगातील राष्ट्रांच्या धोरणावर प्रभाव टाकला या संस्थांना मदत घेणाऱ्या राष्ट्रांच्या पारंपरिक प्रशासकीय सुधारणा व्यवस्थेत सुधारणा हव्या होत्या त्याच्यानंतर तिसरा बदल आहे बिगर राजकीय अभिकर्ते स्वयंसेवी संस्था आणि बिगर शासकीय संस्थांनी लोकप्रशासनात मोठी भूमिका बजावण्यास सुरुवात केली बघा स्वयंसेवी संस्था आणि बिगर शासकीय या ज्या संस्था आहेत या संस्थांनी एकोणीसशे नव्वदच्या नंतर प्रशासनामध्ये लोकप्रशासनात मोठ्या प्रमाणात भूमिका बजवायला सुरुवात केलेली आहे आणि हे जे बदल झाले हे बदल झाल्यामुळं लोकांचा जो लोकप्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे आणि असं लक्षात आलंय लोकप्रशासनातले जे पारंपरिक दृष्टिकोन आहेत हे नागरिकांच्या गरजा पुरवण्यास कारणीभूत ठरत नाहीत पुरेसे ठरत नाहीत यामुळे लोकप्रशासनाकडे प्रशासन म्हणून बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला लोकप्रशासनाच्या पारंपरिक दृष्टिकोनापासून झालेली ही फारकत आहे दिरंगाई लाल फितीचा कारभार आणि भ्रष्टाचार बघा कोणत्या कोणत्या तीन गोष्टी दिरंगाई म्हणजे एखाद्या कामाला उशीर करणे लाल लालफितीचा कारभार म्हणजे ते फाईलमध्ये बांधून ठेवणे आणि भ्रष्टाचार ही वैशिष्ट्ये असलेल्या पारंपरिक कालबाह्य आणि महाकाय लोकप्रशासनात सुधारणा घडवून त्या जागी प्रतिसाद देणारे जबाबदार सहभागा स्वाव देणारे आणि समतेवर आधारित असे लोकप्रशासन निर्मिक निर्माण करणे असा याचा हेतू होता हा नवा दृष्टिकोन सुशासन म्हणून ओळखला जातो हा दृष्टिकोन राज्यसंस्था आणि नागरी समाजांतील आंतरसंबंधाचा विचार करतो हा दृष्टिकोन प्रशासन हे नियमांनी बांधलेले न राहता ते नागरिक केंद्री होण्याची गरज प्रतिपादित करते कळालं का आता आपल्याला बघायचंय नागरी समाज म्हणजे काय नागरी समाज म्हणजे विविध प्रकारच्या संस्थांचा अंतर्भाव ज्याच्यामध्ये सामाजिक गट बिगर शासकीय संस्था कामगार संघटना धर्मादाय संघटना स्वदेशी गट सांस्कृतिक संघटना व्यावसायिक संस्था अशा स्वयंसेवी संस्थांचा समावेश हा नागरी समाजामध्ये होत असतो त्याच्यानंतर आता सुशासन ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण या तक्त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे समजावून घेऊ शकतो सुशासनामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी असतात उत्तरदायित्व असतं पारदर्शकता असते कोणत्याही कामात प्रतिसा प्रतिसादात्मक असतं प्रशासन सुशासन समता आणि सर्वसमावेशकता असते परिणामकारकता आणि कार्यक्षमता असते सुशासनामध्ये कायद्याचं राज्य असतं सुशासनात सहभागात्मक सुशासन असतं आणि सुशासन हे सहमतीदर्शक असतं असे सुशासनाचे महत्वाचे घटक महत्वाचे पैलू आपल्याला या ठिकाणी दिसतात समजलं आणि आता याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सुशासन आराखडा बघूया आपण माहितीच्या अधिकाराचा कायदा अधिनियम दोन हजार पाचमध्ये पारित झालेला आपण बघितला महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा दोन हजार पाच साली झाला तसेच महाराष्ट्र कार्यालयीन कर्तव्या दिरंगाई प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच साली झाला आणि महाराष्ट्र नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा हा दोन हजार पंधरा साली झालेला आहे बघा आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला या भागामध्ये आपलं जे सुशासन आहे या सुशासनाची मूल्य या सुशासनाची व्हॅल्यूज आपल्याला इथं बघायची आहेत सुशासनाचं पहिलं व्हॅल्यू आहे सहभागात्मक सुशासनाची जी मूल्य आहेत यातलं अतिशय महत्त्वाचं मूल्य म्हणजे सहभागात्मक हे सह आहे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग हा आवश्यक असतो म्हणजेच जनतेचा आवाज जनतेचे विचार आणि त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातील याची खात्री केली जाते शासनाची निर्णय प्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होण्याची संधी ही सुशासनामध्ये मिळत असते तर हे महत्वाचं मूल्य सुशासनाचं आहे त्याच्यानंतर सुशासनामध्ये पुढचा मुद्दा आहे कायद्याचं राज्य सुशासनाचं दुसरं मूल्य काय आहे कायद्याचं राज्य आपण बघितलं संविधान म्हणजे देशाचा जो सर्वोच्च कायदा आहे तो संविधान असतो आणि हे सुशासनाचं दुसरं मूल्य आहे संविधानातील मूल्य प्रशासनाला मार्ग दाखवण्याचे कार्य करतात कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते न्याय्य आणि योग्य राज्यव्यवस्थेत लोकांच्या हक्काची हमी दिली जाते कायद्याच्या राज्यामध्ये लोकांना त्यांचे जे हक्क आहेत त्या हक्कांची हमी दिली जाते त्याच्यानंतरचं जे पुढचं जे सुशासनाचं मूल्य आहे ते आहे पारदर्शकता कोणतं आहे पारदर्शकता हे जे मूल्य आहे पारदर्शकता या पारदर्शकता मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळते यामुळे सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे दोन हजार पाचपासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळणे शक्य झाले आणि याच्यामुळे पारदर्शकताही वाढलेली आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर प्रशासनाचं पुढचं मूल्य आहे सुशासनाचं पुढचं मूल्य आहे प्रतिसादात्मक सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक का कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे बघा एखादं काम शासकीय यंत्रणेमध्ये दाखल केलं आणि ते कितीही दिवस पेंडिंग ठेवू शकत नाही त्यांना एक विशिष्ट कालमर्यादा दिलेली आहे आणि त्या विशिष्ट कालमर्यादेमध्ये त्यांना ते, काल ते पूर्ण करावं लागतं नागरिकांच्या समस्या आणि प्रशासना बाबत शासन संस्था त्वरेने निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणांची अंमलबजावणी करते हे सुशासनाचं महत्वाचं मूल्य प्रतिसादात्मक प्रशुशासन असतं त्याच्यानंतर पुढचं मूल्य आहे सहमती दर्शक प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यावर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल त्याबाबत एक व्यापक सहमती तयार करण्यास मदत होते शाश्वत मानवी विकास घडवून आणण्यासाठीची उद्दिष्टे कशी साध्य करता येतील याबाबतही व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारता येतो त्याच्यानंतर पुढचं मूल्य आहे समता आणि सर्व कोणतं मूल्य समता आणि सर्वसमावेशकता. समावेशकता समाजाचे हित हे सर्व सदस्यांच्या मनात आपण या समाजाचे भाग आहोत ही भावना रुजवण्यावर अवलंबून असते कोणाच्याही मनामध्ये आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत अशी भावना नसायला पाहिजे आपण एक आहोत अशी भावना त्यांच्यामध्ये असावी याचसाठी सर्व गटांना विशेषतः दुर्बल घटकांचे हित साधण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी त्यांना संधी दिली गेली पाहिजे आणि हे अत्यंत महत्त्वाचं मूल्य सुशासनाचं आहे समता आणि सर्वसमावेशकता त्याच्यानंतरचं मूल्य आहे परिणामकारकता आणि कार्यक्षमता हे सुद्धा सुशासनाचं अत्यंत महत्वाचं मूल्य आहे सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्तीचा सुयोग वापर करून समाजाच्या गरजा समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणे हे मूल्य अतिशय महत्वाचे सुशासनात अंतर्भूत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना म्हणजे नैसर्गिक साधन संपदेचा सुयोग्य वापर आणि पर्यावरण रक्षण होय हो। म्हणजे समाजातले साधन संपत्ती कशीही हे मूल्य नाही तर ती साधन संपत्ती वापरत असताना पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण होणं गरजेचं आहे याचासुद्धा विचार त्याच्यामध्ये केला पाहिजे सुशासनाचं शेवटचं मूल्य आहे उत्तरदायित्व सुशासनात उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्व आहे केवळ शासकीय संस्थाच नाही तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपापल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला पाहिजेत म्हणजे त्या जबाबदार असायला पाहिजेत निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांमार्फत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते एकूणच कोणतीही संस्था ही, ही त्यांना उत्तरदायी असते ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयाचा आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते आता त्याच्यानंतरचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे सुशासनातील पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्रीय प्रशासन म्हणजे भारताचा जर विचार केला तर भारताने सुशासन कशा पद्धतीने राबवलं आहे त्याची अंमलबजावणी कशी केलेली आहे हे आपल्याला आता इथं बघायचं आहे स्वातंत्र्योत्तर काळात भारताने समाजवादी आणि कल्याणकारी विकासाचा आराखडा विकासाचे धोरण स्वीकारलेले आहे कोणतं समाजवादी आणि कल्याणकारी विकास विकासाभिमुख प्रशासनाचा भर जरी लोकसहभागावर असला तरी नियमितपणे प्रयत्न करून आणि कार्यक्रम घेऊन सुद्धा प्रशासकीय प्रक्रियेमध्ये जनतेचा खरा खुरा सहभाग मिळवता आला नाही भारताला जनतेचा खरा खुरा सहभाग हा मिळवता आलेला नाही भारत सरकारच्या सार्वजनिक कार्मिक जनशिकायत लोक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयांतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि जनशिकायत म्हणजेच लोक तक्रार विभाग भारतातील प्रशासकीय सुधारणांकडे लक्ष देतो कोण लक्ष देते भारतीय प्रशासकीय सुधारणांकडे त्यांची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत पहिलं उद्दिष्ट आहे शासनाची धोरणे संरचना आणि प्रक्रियामध्ये प्रशासकीय सुधारणांना चालना देणे दुसरं उद्दिष्ट आहे तक्रार निवारणावर भर देऊन नागरिक केंद्रीय प्रशासनास प्रोत्साहन देणे आणि त्यांचं तिसरं उद्दिष्ट आहे ई प्रशासनामध्ये ई गव्हर्नन्समध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा घडवून आणणे दुसऱ्या प्रश्न प्रशासकीय सुधारणा आयोगाची नेमणूक भारतातील लोकप्रशासनाच्या व्यवस्थेत परिपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी करण्यात आली होती हा आयोग शासनाच्या सर्व स्तरावर पुढाकार घेणारे प्रतिसाद देणारे उत्तरदायी टिकाऊ आणि कार्यक्षम असे प्रशासन देशभरात असावे याकरता उपाययोजना सुचवेल अशी अपेक्षा होती नागरिक केंद्रीय प्रशासन हे आयोगाच्या प्रमुख कार्यांपैकी महत्वाचे कार्य होते तुम्हाला माहितच आहे बघा नागरिक केंद्रीय जे प्रशासन आहे या प्रशासनाच्या बाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला अभिप्राय नोंदवलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं प्रशासन म्हणजे केवळ हस्तिदंती मनोऱ्यात बसून राहणे विशिष्ट प्रक्रियांचे पालन करणे नर्सिस स्वतःतच मशगूल असणे तो बाबत समाधानी असणे हा नाही तर काही मिळविण्याचा प्रयत्न करणे हे आहे प्रशासनाचा शेवटी कस लागणार आहे तो मानवी कल्याणासाठीच आयोगाने अशी अशी भूमिका घेतली की जर प्रशासन नागरिक केंद्रीय असायला हवे असेल तर ते सहभागास प्रोत्त करणारे आणि पारदर्शक असायला हवे ते परिणामकारक कार्यक्षम आणि नागरिकांना प्रतिसाद देणारे हवे सुशासन कसं पाहिजे परिणामकारक कार्यक्षम आणि नागरिकांना प्रतिसाद देणारे म्हणजे ज्यांच्यासाठी प्रशासन आहे त्यांनी नागरिकांना प्रतिसाद द्यायला पाहिजे त्या पुढे जाऊन नागरिकांना सेवा देण्याचा गुणविशेष हा सर्व शासकीय संस्थांमध्ये झिरपला जायला हवा शासकीय संस्था या जनतेप्रती उत्तरदायी असायला हव्यात शासन संस्थेच्या प्राथमिक कामापैकी एक म्हणजे लोककल्याण साधने हे होय आणि म्हणून जर प्रशासकीय संस्थांचे मूल्यमापन करण्याची वेळ आली तर सर्ते शेवटी ते नागरिकांना किती समाधान मिळाले यावर आधारित असायला हवे आणि यासाठी नागरिकांच्या आवाजाला महत्त्व द्यायला हवे दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने भारतातल्या पारंपरिक लोक प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी खालील मुद्द्यांकडे विशेषत्वाने लक्ष वेधलेले आहे आता आपल्याला आहे ना दुसरा जो प्रशासकीय सुधारणा आयोग नेमला त्याने लोकप्रशासनात जे पारंपारिक लोकप्रशासन आहे या पारंपारिक लोकप्रशासनात सुधारणा करण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टी सांगितल्या लक्ष वेधलं त्या गोष्टी ह्या आहेत पहिली गोष्ट आहे उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासन प्रशासन लोकप्रशासन जर सुशासन व्हायचं असेल तर ते उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासन असायला पाहिजे प्रशासनासाठी उत्तरदायी आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे सेवा सुविधा देताना विलंब टाळण्याची गरज आहे जेव्हा आपल्याला प्रशासन सोयी देतं सेवा देतं याच्यामध्ये विलंब होता कामा नये ही बा विशेषत्वाने दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने वेधलेली आहे दुसरी बाब जी दुसऱ्या बाबीकडे लक्ष वेधलं ती बाब आहे प्रशासनाला अधिक अधिक परिणाम परिणामाभिमुख करणे अनेक प्रशासकीय प्रक्रिया वापर करणाऱ्यांना त्या अनुकूल व सुलभ केल्या जाव्यात आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली नागरिक केंद्रीय प्रशासन प्रशासन हे कसं असावं नागरिक का केंद्रीय कार्यक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी करत असताना लोकप्रतिनिधींचा आणि जनतेचा वाढता सहभाग राहील याची खात्री करणे भारतातील लोकप्रशासनात बदल घडवून आणण्यासाठीच्या सुधारणा प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणण्यात आल्या त्यातील पुढील ठळक उपक्रमांचा समावेश होतो पहिली गोष्ट कोणती केली लोकांना अधिकार देणारे कायदे संमत करणे आणखीन पुढं नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नवीन संस्थात्मक यंत्रणा उभारणे बघा प्रशासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्या त्यातील पुढील ठळक उपक्रमांचा सा सामश्य उपक्रम आहे ज्याच्यामुळे शासन आणि लोक यांच्यातील दरी कमी झालेली आहे तिसरी गोष्ट आहे नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांना पोहोचता येईल अशा ठिकाणी कार्यालयांची स्थापना करणे म्हणजे कार्यालय लोकांच्या गावाच्या जवळ त्यांच्या घराच्या जवळ स्थापन करणे पाच चौथा आहे लोकशाहीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी प्रक्रियांमध्ये सुलभता आणणे ते आता वच्चू राहायला लागलेलं ला आहे पाचवं आहे अंतर्गत बाबीत कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे सावय चांगली कामगिरी केली आहे अशा कर्मचाऱ्यांना सन्मानित करणे सातवा हे संस्थेतील अंतर्गत शिस्तपालन सुधारणे आठवा हे नियंत्रण कमी करणे आणि नऊ सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे या सर्व गोष्टी केल्यामुळं जनता आणि प्रशासन यांच्यातलं अंतर कमी व्हायला मदत होते बघा या चित्रामध्ये आपल्याला भारतातील प्रशासकीय सुधारणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबाराबाबत दरबारात नागरिकांशी संवाद होत असलेला दिसतोय तसंच आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये काय दिसतंय बघा दुसऱ्या चित्रामध्ये भारतातील प्रशासकीय सुधारणा जिल्हाधिकारी कार्यालयात आधार कार्डाची दुरुस्ती आता भारतात झालेल्या प्रशासकीय सुधारणांची माहिती आपण घेऊया विशेष कार्यक्रम कोणते राबवले लोकपाल आणि लोकायुक्त भारतात पूर्ण द लोकपाल अँड लोकायुक्त एक दोन हजार तेरा हा कायदा दोन हजार चौदामध्ये लागू झाला या कायद्यांमुळे केंद्रासाठी लोकपाल तर राज्यासाठी लोकायुक्त या संस्थांची स्थापना करण्यात आली हे कार्यालय शासकीय अधिकाऱ्याविरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित आव आरोपांची चौकशी करू शकते यातून शासनाची स्वच्छ आणि प्रतिसाद देणाऱ्या प्रशासनाविषयीची कटिबद्धता ही दिसून येते लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशाकडून घेण्यात आलेली आहे कोणत्या देशाकडून घेतली लोकपाल ही संकल्पना स्वीडन स्वीडनमध्ये या कार्यालयास एम्ब्युड्समन असे म्हणतात एम्ब्युडस्मनचे विशिष्ट एम्ब्युडसनचे विशिष्ट कार्य म्हणजे विशिष्ट कार्य काय आहे त्यांचं अँड विशिष्ट कार्य म्हणजे शासकीय अधिकाऱ्याविरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींची चौकशी करणे आणि त्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करणे हे लोकपालाचं कार्य आहे महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य आहे जिथे लोकायुक्त ही संकल्पना राबवली गेली आहे एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्र लोकायुक्त संस्था अस्तित्वात आली कार्यकारी मंडळ सदस्य कायदे मंडळ सदस्य राज्य सरकार स्थानिक शासन संस्था सार्वजनिक उद्योग आणि इतर शासकीय संस्थांमधील अधिकारी अशा सार्वजनिक कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे आलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे काम लोकायुक्त करतात काय काम आहे ते लोकायुक्तांचं आपण बघितलं सर्वसामान्य जे लोक आहेत हे सर्व प्रकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्याच विरोधातील आरोपांची चौकशी लोकायुक्ताकडे करू शकतात लोकायुक्त स्वतःहून तो मोठो स्वाधिकारात शासकीय कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकतात भारत सरकारने पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये नियुक्ती केली हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे भारत सरकारने पिनाकी चंद्र घोष चंद्र घोष यांची दोन हजार एकोणीसमध्ये पहिले लोका लोकपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे आता इथे बघा मोटो ही लॅटिन भाषेतील संज्ञा आहे याचा अर्थ आहे स्वाधिकार किंवा स्वतःहून केलेली कार्यवाही इथे शासन संस्था स्वतःहून कार्यवाही करते अशा वेळेस या संस्थेचा वापर केला जातो आता आपल्याला महत्वाचा मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे नागरिकांची सनद कोणता मुद्दा आहे नागरिकांची सनत नागरिकांची सं सनद ही संकल्पना नागरिक हा राजा असून शासन संस्था या नागरिकांची सेवा करण्यासाठी आहेत या संकल्पनेवर आधारित आहे सेवा पुरवणारी संस्था आणि नागरिक या दोघांनाही कळावे की सार्वजनिक संस्था या सेवा देण्यासाठीच आहेत याकरता प्रत्येक संस्थेने ती कोणत्या सेवा सुविधा देणार हे स्पष्ट करावे आणि त्या सुविधांसाठीचा दर्जाही ठरवून घ्यावा एकदा हे झाले आणि जर दिलेल्या सेवेची गुणवत्ता ठरवलेल्या दर्जाप्रमाणे नसेल तर संस्थांना उत्तरदायी धरता येते भारत सरकारने नागरिकांची सनद तयार करण्याचा उपक्रम एकोणीसशे शहाण्णव मध्ये सुरू केलेला आहे महत्वाचा मुद्दा हा कधी सुरू केला हा उपक्रम नागरिकांची सनद तयार करण्याचा उपक्रम एकोणीसशे शहाण्णव साली एकोणीसशे शहाण्णव साली बघा नागरिकांची सनद कशा प्रकारची नोंदणी मुद्रांक विभागाची नागरी सनद इथे दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तो व्यवस्थित काय आहे ते बघून घ्या आता याच्यानंतरचा मुद्दा आहे ई प्रशासन किंवा ई कोणता मुद्दा आहे ई प्रशासन प्रशासनाची ई गव्हर्नन्सची माहिती घेत असताना आपल्याला बघावं लागतं माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीत प्रशासनाला एक एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य आहे त्यामुळे जगभरातील अनेक देश मोठ्या प्रश प्रमाणावर ई प्रशासनाकडे म्हणजेच ई गव्हर्नन्सकडे वळत आहेत गेल्या काही दशकामध्ये प्रशासन गुंतागुंतीचे आणि वैविध्यपूर्ण होत चालले आहे नागरिकांच्या प्रशासनाकडून असणाऱ्या अपेक्षाही अनेक पटीने वाढल्या आहेत माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळे कार्यक्षम पद्धतीने माहिती साठवणे हवी असेल तेव्हा ती परत मिळवणे जलदगतीने पाठवणे शक्य झाले आहे माहिती स्वहस्ते प्रक्रिया करण्याच्या पद्धतीपेक्षा वेगवानपणे प्रक्रिया करता येणे सुलभ झाले आहे यातून प्रशासनाच्या कार्यपद्धतींना वेग येण्यास निर्णय त्वरेने आणि न्यायपूर्ण पद्धतीने होण्यास पारदर्शकता वाढण्यास आणि उत्तरदायित्व लागू करण्यास मदत झाली आहे भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने शासनाची व्याप्ती वाढण्याशी सहाय्य झालेले आहे राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी ई प्रशासनासंदर्भात अनेक पुढाकार घेतलेले आहेत सार्वजनिक सेवा पुरवण्यास सुधारणा करण्यासाठी आणि त्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले गेले आहेत भारतात ती येथील ई प्रशासनाची सुरुवात शासकीय विभागांच्या संगणकीकरणापासून झाली आता ती नागरिक के केंद्रित सेवाभावी आणि पारदर्शक झाली आहे भारत सरकारच्या राष्ट्रीय ई प्रशासन नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक सुविधा नागरिकांच्या जवळ घेऊन जाणे हे आहे हे उद्दिष्ट देशभर पायाभूत सेवा सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर उभारून दूरपर्यंतच्या ग्रामीण भागात पोचविणे मोठ्या प्रमाणावर नोंदीचे डिजिटजाय डिजिटायझेशन करून आणि माहिती जालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या साहाय्याने सहज आणि खात्रीशीर पद्धतीने त्या नोंदी उपलब्ध करून देऊन साधायचे आहे आज जर बघितलं आपण जन्माचा दाखला मृत्यूचा दाखला पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे शक्य झाले आहे यामुळे प्रशासन जनतेच्या जवळ आलेले आहे शोधू शकाल का तुम्ही महाराष्ट्र प्रशासनाचे ई प्रशासनाचे उपक्रम शोधावर परिव प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संकेतस्थळ इथलं आता आपण माहितीचा अधिकार बघू आता मला वाटतं हा शेवटचा मुद्दा माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्वाचा पैलू आहे यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयी माहिती मिळते सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरुवात करण्यासाठीची ही महत्त्वपूर्ण बाब आहे शासकीय संस्थांमधील पारदर्शकतेमुळे कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने होते आणि कामाकाजाबद्दल निश्चितता येते नागरिकांना परिणामकारक रीतीने प्रशासनात सहभागी होता येते अर्थातच माहितीचे अधिकार ही सुशासनाची मूलभूत गरज आहे दोन हजार पाचच्या माहिती अधिकाऱ्याच्या कायद्यामुळे नागरिकांना प्रशासनाबद्दलची सार्वजनिक शासनाबद्दलची सार्वजनिक माहिती मिळविण्या शक शेक्... मिळविणे शक्य झाले आहे पुढचा मुद्दा आहे नागरिकांचा सहभाग हा सुदृढ लोकशाहीला बळकट करतो पारंपरिक प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था सुधारण्यास आणि तिचे रूपांतर जास्त प्रतिसादात्मक आणि सहभागात्मक लोकशाहीमध्ये होण्यास हातभार लावतो वरील सर्व योजना नागरिकांचा प्रशासनातील सहभाग सुनिश्चित करतात नागरिकाकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून संबोधले जाऊ नये तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक म्हणून संबोधले जावेत हा मूलत बॉटम अप कनिष्ठ स्तराकडून वरिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन असून टॉप डाऊन वरिष्ठ स्तराकडून कनिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन नाही हा नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधन विषयक नियंत्रण करण्याच्या आणि विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धती ध्वनीत करतो हा दृष्टिकोन नागरिकांना स्वतःच्या भवितव्याविषयीचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे हे मान्य करतो आता ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे सहा स्तंभ इथे दिसतात बघा धोरण आणि कायद्याची चौकट क्षमता बांधणी वित्त पुरवठा संस्थात्मक चौकट ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा आणि समान राज्यव्यापी प्रकल्प ही ई प्रशासनाच्या उद्दिष्टांची सहा स्तंभ आहेत आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे सहा स्तंभ आपण बघितले आता पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पुढचा मुद्दा आहे बघा आता हा मुद्दा आहे आता पुढचा विशेष संस्थात्मक यंत्रणा सुशासनाचे फायदे समाजातील सर्व घटकांना मिळायला हवेत समाजातील काही दुर्बल घटकांसाठी संविधानात सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्वरूपाच्या सं, सं, संरक्षक तरतुदी केल्या आहेत शासनाने या संरक्षक तरतुदीशिवाय समाजातले जे विविध घटक आहेत त्यांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने खालील काही आयोगांची निर्मिती केली आहे पहिला राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठींचा आयोग हा आयोग अनुसूचित जातीसाठींच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो अनुसूचित जातींना अधिकारापासून वंचित ठेवले गेले असेल तर अशा प्रकरणांची चौकशी करतो दुसरा आहे राष्ट्रीय अनुसूचित जमातींचा आयोग हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो प्रामुख्याने अनुसूचित जमातीसाठीचे अधिकार हिरावून घेतल्या गेलेल्या प्रकरणांची चौकशी करतो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क समता प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग हा काम करतो पुढचा आयोग आहे राष्ट्रीय महिला आयोग सदर आयोगाची स्थापना महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तसेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात चालना देण्यासाठी केलेली आहे त्याच्यानंतरचा आयो। आयोग आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग देशभरात बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे बालहक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत आहे आयोगाच्या व्याख्याप्रमाणे शून्य ते अठरा वयोगटातील व्यक्तींना बालक समजले जाते पुढचा आयोग आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा आयोग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देतो पुढचा आयोग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्यांच्या विधिमंडळांनी पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षण विषयक देखरेख करण्याचे काम हा आयोग करतो पुढचा आयोग राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग हा आयोगा ग्राहकांच्या वादांचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानुसार मुस्लिम सीख ख्रिश्चन बौद्ध पारसी आणि जैन या धार्मिक गटांना अल्पसंख्याक गट म्हणून मान्यता मिळालेली आहे भारतातील सम, भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाद्वारे सुशासनाच्या चौकटीची मांडणी केली आहे कुणी केली भारतीय संविधानाने कशाची मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाद्वारे सुशासनाच्या चौकटीची मांडणी केली त्यावर आधारित सुशासनाची संस्थात्मक चौकट विकसित करण्याचा प्रशासनाने शासनाने प्रयत्न केला आहे प्रशासनाकडे बघण्याचा लोकाभिमुख दृष्टिकोन हा सुशासनाचा गाभा आहे हा अशा वातावरणाची निर्मिती करतो ज्यात सर्व वर्गातील नागरिकांना त्यांच्यातील क्षमतांचा पूर्ण विकास घडवता येतो भारताला एक प्रतिसाद देणारे उत्तरदायी टिकाऊ आणि कार्यक्षम प्रशासन निर्माण करायचे आहे आणि आता आपण बघणार आहोत स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो हा लेक्चर हे लेक्चर पुन्हा पुन्हा ऐका आणि इथं दिलेल्या रिकाम्या जागा लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेतलेली आहे कोणत्या देशाकडून फिनलँड स्वीडन नॉर्वे जर्मनी सांगा बरं सांगा कोण सांगतंय बरोबर स्वीडन कोणत्या देशापासून घेतलेली आहे स्वीडन माहितीचा अधिकार हा डॅश डॅश एक महत्वाचा पैलू आहे कशाचा पैलू बरं सांगा सुशासनाचा लोकशाहीचा विकेंद्रीकरणाचा कि विकासाचा सांगा बरोबर कोणता सुशासनाचा पैलू आहे बघा अशाच पद्धतीने पुढचा पुढचे स्वाध्याय बघा आणि कमेंटमध्ये कमेंट करा सुशासनाच्या मूल्याचं तर वर आपण चार्टच बघितलेला आहे तो नीट लिहून काढा ओके आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद